सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93-25-42-32। राहुरी शहरामधील नवी पेठ येथील सरकारी रुग्णालयासमोर असलेल्या चौकाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावं अशी मागणी लहुजी क्रांती सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। कांतीलाल जगधने आणि निलेश जगधने यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी सचिन बांगर यांना निवेदन देण्यात आलं। राहुरी शहराला पौराणिक राहू असुर संस्कृतीचा मोठा संदर्भ आहे। कष्ट करून जगणारे, न्यायानं वागणारे, स्वातंत्र्य समता ही मूल्य जपणारे लोक म्हणून असुर संस्कृतीचा उल्लेख केला जातो। तसेच ऐतिहासिक क्रांतिकारक चळवळी इथे घडल्या आहेत। संयुक्त राष्ट्राचा लढा चालू असताना अण्णाभाऊ साठे राहुरी तालुक्यातील सोनगाव सातरळ येथील कॉम्रेड पी व्ही कडू पाटील यांच्या घरी वास्तव्यास होते। डाव्या समाजवादी पुरोगामी विचारधारेनं राहुरी शहराची जडणघडण करण्यात आली आहे। आपण शहराच्या परंपरेला शोभणारे विचार व्यवहार करणं आपली जबाबदारी आहे म्हणून शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या नवीपेठ येथील सरकारी रुग्णालयासमोर असणाऱ्या चौकाला लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं। अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वानं साहित्यिक चळवळ उभी करण्यात आली आहे। शाहिरीनं जागतिक पातळीवरती देशाचं नाव उंचावले आणि त्यांच्या चळवळीनं संयुक्त महाराष्ट्राचे निर्मितीचे मोट बांधली गेली आहे हे आपण सर्व जाणतो। कांतीलाल जगधने आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने यांच्या नेतृत्वाखाली 23 जानेवारी रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन बांगर यांना दिलेल्या निवेदनावरती माजी नगरसेवक सोनेबापू जगधने, बाबाजी जगधने, नंदू शिंदे, पिंटू नाना साळवे, बाबासाहेब साठे, तसेच दीपक आढाव, अमोल जगधने, राजेंद्र जगधने, अभिषेक घोरपडे, आकाश जगधने, अमित जगधने, आदित्य आव्हाड, विकास जगधने, स्वप्नील जगधने, विशाल जगधने, शिरीष जगधने, तसेच करण बोरुडे, बाबासाहेब शेलार, पापाभाई बिवाल, संतोष जगधने, सचिन जोगदंड, कुणाल राऊत, राजेंद्र सरोदे, बलम पठाण, संदीप सरोदे, अतुल वाघमारे आदींच्या सह्या आहेत। राहुरी शहरामध्ये सर्व आतंक समाजाच्या वतीने तसेच फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि सत्यशोधक लहुजी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव नवीपेठ या ठिकाणी असलेल्या सरकारी दवाखान्यासमोर असलेल्या चौकाला देण्यात यावं ही मागणी पाटण समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। त्या मागणीचा सातत्याने या ठिकाणी मातंग समाज पाठपुरावा करीत असताना या ठिकाणी अद्यापही साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव त्या जुन्या सरकारी दवाखान्यासमोरील असलेल्या चौकाला दिलं नाही। त्या मागणीसाठी सत्यशोधक लहुजी सेनेच्या वतीने व सर्व फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी मुख्याधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि आज या ठिकाणी मी सर्व राहुरीतील जे सत्ताधारी लोक असतील, विरोधक लोक असतील, त्यांना मी सर्व मातंग समाजाच्या वतीने विनंती करतो की आपण या ठिकाणी राहुरी शहरातील असलेल्या मातंग समाजाच्या भावना लक्षात घेऊन आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या चौकाला तात्काळ या ठिकाणी नगरपालिकेची मासिक सभेमध्ये त्या ठिकाणी ठराव घेऊन साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव त्या चौकाला देण्यात यावं अशी मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो। आणि यापुढे हा जर लढा त्या आमच्या विनंतीने जर मान्य केला नाही तर भविष्य काळामध्ये सत्यशोधक लहुजी सेना असल, वंचित बहुजन आघाडी असल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहुरी तालुक्यामध्ये या प्रश्नावर लढा निर्माण केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय लहुजी जय भी। आज या ठिकाणी राहुरी शहरातील राहुरी नगर परिषदेला निवेदन देण्यासाठी राहुरी तालुक्यातील व शहरातील संबंध अण्णाभाऊ साठे प्रेमी
व त्याचप्रमाणे सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने प्रमुख मागणीचे निवेदन आम्ही या ठिकाणी माननीय मुख्य अधिकारी साहेब यांना दिलेलं आहे। आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की राहुरी शहरातील नवी पेठ व जुना सरकारी दवाखान्यासमोर जो काही चौक आहे त्या चौकाला साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावे याकरिता आज आम्ही राहुरी नगर परिषदेचे नगरसेवक यांना निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे राहुरी शहराला व तालुक्याला डाव्या पुरोगामी विचारसरणीचा वारसा असल्या कारणाने त्याचप्रमाणे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राहुरी तालुक्यातील सोनगाव सातराचे कॉम्रेड पी व्ही कडू पाटे यांच्या घरी संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू असताना साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आपल्या राहुरीला येऊन गेलेले आहेत। तालुक्याला त्यांची त्यांना चांगली पार्श्वभूमी माहीत आहे म्हणून आज राहुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी साहेब यांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर या चौकाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं अशी मी मुख्य अधिकारी साहेबांना नम्र विनंती करीत आहे। धन्यवाद। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।